नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत भारतातील न्यायव्यवस्था। त्यामध्ये आपण या भागामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन ही संकल्पना समजून घेणार आहोत। तर न्यायालयीन पुनर्विलोकन समजून घेताना आपल्याला सर्वांना माहिती आहे की संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत कायदा आहे। मूलभूत म्हणजेच मूळ, या ठिकाणी त्यापेक्षा कोणताही कायदा मोठा नाही आहे। आणि त्या संविधानापासूनच त्या ठिकाणी नंतरचे कायदे निर्माण होत गेलेले आहेत, म्हणून त्याला मूलभूत कायदा असं म्हटलेलं आहे। मग या कायद्याचा भंग होईल अथवा त्या विरोधात असेल असे कायदे संसदेला करण्यास परवानगी नाही। तसेच आपलं जे कार्यकारी मंडळ आहे, कार्यकारी मंडळाचेही प्रत्येक धोरण, प्रत्येक कृती ही संविधानाशी संबंधित असावी लागते। परंतु जर संसदेने एखादा कायदा संविधानाच्या विरोधात जाऊन करण्याचं ठरवलं, संविधानाचं भंग करून करायचं ठरवलं, तर त्या ठिकाणी न्यायालय तो करू देत नाही। तसेच कार्यकारी मंडळाची एखादी कृती ही संविधानातील तरतुदीचा भंग करणारी जर असेल, तर त्या ठिकाणी तो कायदा अथवा ती कृती न्यायालय बेकायदेशीर ठरवते। न्यायालय ती कृती किंवा कायदा बेकायदेशीर ठरवून ते रद्द करते। म्हणजे त्या ठिकाणी हा जो न्यायालयाचा अधिकार आहे, या न्यायालयाच्या अधिकारालाच न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असे म्हणतात। धन्यवाद।